शिर्डीमधील नवीन प्रसादालय लगतच्या प्रसादी रेस्टॉरंटमध्ये जेवणावरून मारहाण झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जेवण न दिल्याच्या कारणावरून एका टोळक्याने हॉटेल चालकाला आणि कामगारांना बेदम मारहाण केली असून ही सर्व घटना हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिर्डी पोलीस स्टेशनच्या पाठीमागच्या बाजूलाच हे रेस्टॉरंट असून रात्री हॉटेल बंद होण्याच्या वेळेला हे टोळकं आत आलं आणि जेवण मागू लागलं. मात्र जेवण बंद होत असल्याचे येथील कामगारांनी सांगितले. जेवण देत नाही म्हणून या टोळक्याने खुर्च्या, टेबल, मशीन असे साहित्य उचलून मारहाण सुरू केली. यामध्ये अनेकांना मार लागला असून मारहाण होत असताना जेवण करत असलेल्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. भीतीपोटी भाविकांनी जेवण अर्ध्यावरच सोडून तेथून पळ काढला तर हॉटेलचे नुकसान करून हे टोळकं तेथून पसार झालं. मात्र येथील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. जो पड़ रहा था वही फेंक फेंक के मार रहे. अच्छा, कितने लोगों को लगा है? 6-7 जन थे. 14 मे रोजी 12 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून हा सर्व प्रकार हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. तर हॉटेल चालक अनिल धिवर यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून 7-8 जणांवर भादवी कलम 143, 147, 149, 324, 323, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 दिवसापूर्वी शिर्डी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंवा शिर्डी शहरामध्ये साईगीता हॉटेल आहे या ठिकाणी रात्री उशिरा जेवण द्या आणि त्यांनी हॉटेल बंद होण्याची वेळ असल्या कारणाने हॉटेल चालकाने जेवण देता येणार नाही किंवा हॉटेल बंद होतं आहे म्हणून जेवण देण्यास नकार दिला असता एक प्रधान नावाचा जो मुलगा आहे तो आणि त्याच्याबरोबर अजून 5-6 लोकांनी त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जे लोक आहेत त्यांना तेथीलच खुर्ची म्हणा किंवा त्या यांनी मारहाण केली. हाताने मारहाण करून तिथल्या काचेचं आणि फर्निचरचं साधारणतः 30,000 रुपयाचं नुकसान केलेलं आहे आणि ते पळून गेलेले आहेत आणि त्यातले जे काही आहे ते संशयित काही आम्ही आता ताब्यात घेतलेले आहे. व्हेरिफिकेशन करायचं काम चालू आहे. गुन्हा ऑलरेडी दाखल आहे. तपास चालू आहे. त्याच्याप्रमाणे आता कारवाई करणं हा एक भाग आहे आणि आम्ही आता आयडेंटिफाय करतो की असे साधारणतः लोक काय करतायत काय नाही आणि त्याप्रमाणे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई उपचार आम्ही आयोजित केलेली आहे. नियोजित आमच्याकडे प्रतिबंधात्मक कारवाई आहे. मुळात त्या अशा लोकांना आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि असे काही लोक असतील तर त्यासाठी लोकांनीही पुढे येऊन ते सांगणं गरजेचं आहे कोण आहे ते. कारण उघड येणं काही गरजेचं आहे कारण कोर्टामध्ये केस चालायचे म्हटल्यानंतर त्याला साक्षीदार पुरावेही लागतील तर त्या पद्धतीने आम्हाला माहिती दिल्यास त्यांच्यावरही आम्ही कारवाई करण्याचा आम्ही एक योजना आखलेली आहे माननीय DYSP यांच्या नेतृत्वाखाली. शिर्डी शहरात रात्रीच्या वेळी टोळक्याने फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून एका दुचाकीवर 3 व्यक्ती बसून सर्रास धिंगाणा घातला जातोय. त्यातीलच हा एक प्रकार असून शहरात टार्गटांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे SP 24 तास शिर्डी.